आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. I am the student of शिवप्रताप अकॅडमी विटा. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing शिवप्रताप अकॅडमी was the best decision. शिवप्रताप अकॅडमी मध्ये मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. माजी आमदार सदाशिव पाटलांची कार्यकर्त्यांवरील पकड सैल होतीये का? सदाशिव पाटलांचा अश्राणी तर होणार नाही ना. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. आधे इधर जाओ आधे उधर आओ बाकी सब मेरे पीछे आओ हा सुप्रसिद्ध डायलॉग आहे शोले चित्रपटातला. या चित्रपटात अभिनेता अश्राणीने जेलरची भूमिका वठवली आहे, त्याचाच हा डायलॉग आहे. बरोबरच्या पोलीस अधिकाऱ्यांना अर्धे तिकडे जावा अर्धे इकडे जावा आणि बाकीचे माझ्या मागं या असा आदेश देणाऱ्या अश्राणीच्या मागे कुणीच राहत नाही. काहीशी अशीच अवस्था खानापूर आटपाडीच्या राजकारणात माजी आमदार सदाशिव पाटलांची तर होणार नाही ना असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. गेल्या काही वर्षात त्यांच्या सतत बदलत्या राजकीय भूमिका अस्थिर निर्णयांमुळे सदाशिव पाटलांचा गट विस्कटताना दिसतोय. मधल्या काळात ते भाजपात जाणार असल्याच्या रोज वावड्या उठत होत्या, तशी चाचपणी ही चालू होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत माजी आमदार सदाशिव पाटील यांनी आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांना ताकद देण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी गेली 4.5 वर्ष ते व त्यांचा गट खासदार संजय पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा होता. संजय पाटील व वैभव पाटलांचा दोस्ताना नजरेत भरणारा होता. लोकसभा निवडणुकीत संजय पाटलांचेच काम करण्याचे त्यांनी घोषितही केले होते, पण ऐनवेळी विशाल पाटलांना ताकद देण्याचा निर्णय घेतला. याचे कारण सांगताना आमचे प्रतिस्पर्धी अनिल बाबर संजय पाटलांच्या बरोबर असल्याने आम्ही संजय पाटलांना मदत करता येणार नाही, स्थानिक राजकारणाचा विचार करून संजय पाटलांना पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. सदाशिव पाटलांनी बॅटला ताकद द्यायचा निर्णय त्यांच्या कार्यकर्त्यांना रुचलेला दिसला नाही. कार्यकर्ते विविध ठिकाणी विखुरलेले दिसले. काही कार्यकर्ते संजय पाटलांच्या मागे, काही गोपीचंद पडळकरांच्या मागे व उर्वरित सदाशिव पाटलांच्या बॅटच्या मागे गेले. पण या निमित्ताने सदाशिव पाटलांच्या कार्यकर्त्यांच्या वरील पकड सैल होत असल्याचे जाणवले. तिकडे अनिल बाबर यांनी सर्वच कार्यकर्त्यांची मूठ बांधत संजय पाटलांना ताकद देत गट भक्कम केला. आटपाडीत तानाजी पाटील काही वेगळा निर्णय घेण्याच्या मूडमध्ये दिसत होते, त्यांचीही समजूत घालून अनिल बाबरांनी त्यांना संजय पाटलांच्या पाठीशी उभे केले. अशी मोर्ची बांधणी इकडे पाटील गटात दिसली नाही. पाटील गटाचे कार्यकर्ते मन मानेल तसे विखुरलेले दिसले. ही ढिलाई अशीच राहिली. कार्यकर्त्यांना दुसऱ्या नेतृत्वाची सवय लागली तर पुढच्या काळातले पाटील गटाचे राजकारण अडचणीत येऊ शकते. स्मार्ट व शिवरायांसारखे गनिमी काव्याचे राजकारण करू पाहणाऱ्या वैभव पाटलांना याचा धोका लक्षात येणार का? अख्खा गटच दुसऱ्या नेतृत्वाच्या हातात सोपवणे धोक्याचे आहे. आज पाटील गटाचे प्रताप सुतार, किशोर डोंबे हे नगरसेवक सदाशिव पाटलांचे समर्थक नव्हे तर संजय पाटलांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. तेही तसे उघडपणे वावरतात. तसेच नेत्याचा निर्णय झालेला असतानाही प्रताप सुतार, किशोर डोंबे, ॲडव्होकेट सचिन जाधव, बाळासाहेब मेटकरी, भालचंद्र कांबळे वगैरेंनी नेत्यांच्या निर्णयाविरुद्ध भूमिका घेतली. सदाशिव पाटलांच्या अत्यंत जवळचे कार्यकर्ते सचिन शितोळे यांच्यासह अजून काही कार्यकर्त्यांनी कमळाचे काम केल्याचे चर्चा आहे. एकदा नेतृत्वाची पकड सैल झाली की गट अडचणीत येतो. संपतराव माणेंचा अख्खा गट असाच अनिल बाबा यांच्या हाती लागला. विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे, अशा वेळी गटातला हा विस्कळीतपणा अडचणीचा व धोक्याचा ठरू शकतो. परत शोलेतल्या अश्राणीसारखी सदाशिव पाटलांची अवस्था होऊ शकते. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करतंय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे
समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स सेंट्रल स्कूल जवळ पॉवर हाऊस रोड विटा.